अरे अक्षय समझो हा एक मैं एंगर इश्यूज मला होते बघ तसे सेम टू सेम माझा बछडा माझ्यावरच गेलाय. अक्षय स्टॉप इट, ही स्टॉप इट, प्लीज फॉर गॉड्स सेक स्टॉप इट. मी नाही आहे तुमच्या सारखा, नका कंपॅरिझन करू आपलं. मी नाही आहे तुमच्या सारखा. अक्षय बिहेव युअरसेल्फ प्लीज. कितीही झालं तरी वडील येते तुझे, आणि वडिलांशी वागण्याची आपल्याकडे ही पद्धत नाहीये. मग यांना समजाव, अजित प्लीज यांना समजाव. हे मला सतत डिवचत असत, मी कसं शांत राहू? माझा संताप होतो यांचा आवाज ऐकला तरी. शांत तू, शांत आधी बस. बस आली हा, पाणी पिऊन घे, पाणी पी. बरं मला काय वाटतं, तुझा मेंटल बॅलन्स जात चाललाय. आपले घरात सायकियाट्रिस्ट भेटूया का? मी नॉर्मल आहे अग. अरे पण नॉर्मल माणसाला सायकियाट्रिस्टची गरज नसते असं थोडस आहे. मी कुठे म्हणते तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून. बघ ना, मला असं वाटतं सतत तुला कसला तरी स्ट्रेस आहे. तरी लग्नाआधी असा नव्हताच तू. आता सारखं चिडचिड चिडचिड. पण काळजी करू नकोस तू, आपण बोलू एखाद्या थेरपिस्ट. मला एक बघ, मला मला मान्य आहे की मला आली खूप राग येतो. पक्कन माझा तोल जातोय हल्ली. आणि मला काय आनंद नाही होत आहे या सगळ्याचा. मला मला रादर त्रासच होतोय. आणि मी याच्यावर काम करतोय, मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. हा माणूस मला सतत फ्रस्ट्रेट करत राहतो, इरिटेट करतो, टॉर्चर करत राहतो. मी कसं शांत होऊ सांगितलं? मी प्रॉमिस करतो, मी प्रॉमिस करतोय की मी स्वतःच्या रागावर कंट्रोल करेन, काम करेन ह्याच्यावर. आणि नाही समजलं तर मग मी डॉक्टर कडे जाईन, मी थेरपी घेईन. पण तू बोल या माणसाची. शशिकांत जाऊया, लेट्स लिव्ह हिम अलोन फॉर सम टाइम. ओके. रमासाठी, तिच्या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी मला स्वतःला शांत करायला हवं.